नमस्कार, पुरंदरमी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पुरंदरमध्ये एकूण 38 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 29/5/2021 रोजी घेतलेल्या 54 अँटीजन टेस्टपैकी 10 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 3, कोथळे 2, खळद 1, दिवे 2, हिवरे 1, नारायणपूर 1 तसेच दिनांक 28/5/2021 रोजी घेतलेल्या 28 RT-PCR सॅम्पलपैकी 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 1, वीर 1। ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 29/5/2021 रोजी घेतलेल्या 50 अँटीजन टेस्टपैकी 16 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। जेजुरी 6, मूर्ती 3, कोथळे 2, रानमळा 2, पिंपरे 2, मावडी 1 तसेच 29/5/2021 रोजी घेतलेल्या 61 RT-PCR स्वॅबपैकी 4 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। वाल्हे 1, पिंपरे 1, कोथळे 2। परिंचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक 29/5/2021 रोजी घेतलेल्या 12 अँटीजन टेस्टपैकी तसेच माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतलेल्या 6 अँटीजन टेस्टपैकी सर्वांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतलेल्या 9 अँटीजन टेस्टपैकी जवळ अर्जुन येथील 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतलेल्या 24 अँटीजन टेस्टपैकी 9 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। नेरा 5, गुळूंचे 2, गडदरवाडी 2 यामध्ये तालुक्याबाहेरील 2 व्यक्तींचा समावेश। आपण सर्वांनी काळजी घ्या, लॉकडाऊनचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा। धन्यवाद।